ये काय प्रिटी आहे. सो हे 20 रुपयाला इकडे, दिस इज ओनली फॉर 20 रुपीज. हे जे ड्रेस वरती किंवा ब्लाऊज वरती साड्यांवरती आपण डिझाईन करण्यासाठी म्हणून यूज करतो असे तुम्हाला खूप सारे लेस इथे ओपन मध्ये दिसतील. तर 10 रुपयांपासून तुम्हाला इथे लेस अवेलेबल आहे. ओ हे किती सुंदर बांगड्या आहेत. सो हे 200 रुपयाला तुम्हाला मिळणार आहेत. कमाल, नाईस. 100 रुपयाला हे सिंगल. हाँ सिंगल 20 रुपीज का है मैम. 20 रुपयाला दो लेंगे 40 का है, 3 लेंगे 60, 4 लेंगे 80. सो 4 घेतले तर 80 आहे आणि 100 5, म्हणजे हे तुम्हाला 20 रुपयाला मिळणार आहे इकडे. सो 100 रुपयाला असं गाऊन मिळणार आहे तुम्हाला. घरात घालायचं जे गाऊन असतात ते तुम्हाला 100 रुपयाला इथे मिळणार आहे. नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. बरं, आज मी एक विशिष्ट बाजार कव्हर करायला आली आहे. हो, आठवडा बाजार. आता संपूर्ण मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आठवडे बाजार भरत असतात, तर आज सोमवारचा बाजार भरलाय मीरा रोडला. हो, सो मी मीरा रोडला आज खरेदीला आलेली आहे. मीरा रोड स्टेशनला उतरला तर ईस्ट साईडला यायचंय तुम्हाला, आणि ईस्ट साईडला आला की कोणालाही विचारा मंडे बाजार, सोमवार बाजार कुठे लागतो. आणि त्याचबरोबर इथला दुसरा लँडमार्क आहे साईबाबा मंदिर. तर इथून हा मार्केट स्टार्ट होतो आणि खूप लांबपर्यंत आपल्याला चालत जायचंय. सो मी तुम्हाला आज एक वस्तू नाही दाखवणार आहे, तर आठवडा बाजारामध्ये तुम्हाला काय काय मिळतं आणि कितीला मिळतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चलो लेट स्टार्ट. बरं, जाण्याआधी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते, हा बाजार दर सोमवारी लागतो मीरा रोडमध्ये, आणि त्याचबरोबर संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हा मार्केट सुरू असतो. चला आता सुरू करूया काम. तर आता मंडे मार्केटचा जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, आता मंडे मार्केटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते मी दाखवते. सर्वात आधी मला शॉप दिसलंय ते आहे बॅग्सचं. दादा काय कॉस्ट आहे तुमच्याकडे? 250. आणि हे 300. हो, आणि हे सेम रेट आहे, काय कमी नाही होणार? 300. आणि ते गोलवाले लावले ते 250. आणि हे त्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे ना. कितीला? 600 का? और ये 350. नाईस. बरं, बॅग्सचं उत्तम कलेक्शन आहे. सो इनकेस तुमच्या बजेटमध्ये असेल हे, तर मग तुम्ही विकत घेऊ शकता. सो अख्ख्या स्ट्रीटवरती तुम्हाला दोन्ही साईडचा शॉप दिसतील. सध्या मी लेफ्ट हँड साईडच्या शॉपवरती शॉपच्या लेनमध्ये आहे, आणि छान सुंदर चप्पल दिसत आहेत. काय प्राईज आहे विचारून घेते मी. हे कितीला आहे दादा? दादा हे कितीला आहे? 200. इथे जे आहे ते 200 आहेत का? 200 रुपये और 300. सो इथे जे काही फुटवेअर्स आहेत ते 200-300 रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत, आणि हे मंडे बाजारचं रेट आहे असं मी सांगेन. सो चला आता आपण पुढे जाऊयात आणि बघूयात. सो चपलांचं झालं, आता नेकपीसमध्ये तुम्हाला दाखवते. तर इथे 600 नेकपीस आहे, आणि तिथे त्यांनी 100 आहेत ते दादाने सांगितलंय. सो तिथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला 100 नेकपीस आहेत. आणि हे बांगड्या कसे दिले रे? ते तसे आहेत ते. हां, 100 200 रुपये. ओ हे किती रुपयाला तुम्हाला मिळणार आहेत. कमाल, नाईस. आणि तिथे 100 रुपयाच आहेत. ग्रेट. चला आता आपण पुढे जाऊयात आणि अजून बघूयात काय काय आहे मंडे मार्केटमध्ये. लेट्स गो. हे सिंगल. सिंगल 20 रुपीज का मॅम. 20 रुपयाला 40 का? 3 लेंगे 60, 4 लेंगे 80. सो 4 घेतले तर 80 आहे आणि 100 5, म्हणजे हे तुम्हाला 20 रुपयाला मिळणार आहे इकडे. कमाल, हे काय प्रिटी आहे. सो हे 20 रुपयाला इकडे, दिस इज ओनली फॉर 20 रुपीज. तुम्ही बघा ऑलरेडी गर्दी वाढली आहे ती, ते विकत घेण्यासाठी म्हणून. मी एक एक तुम्हाला उचलून दाखवते, कारण गर्दीत मला जास्त जात नाही येणार आहे. सो हे 20 रुपीजला आहे. सुंदर आहे. ओ सो तुम्हाला असं पूर्ण जॅकेट मिळणार. वाव. आणि मागून ह्याला प्रॉपर झिप आहे. सुंदर आहे. आणि 100 5 म्हणतोय तो आता. मस्त ना, केवढी गर्दी वाढली आहे. आणि टॉवेल कसे दिले दादा? 100 ला 2. 100 ला 2 बघू.
पहिला 100 ला तुम्हाला 2 कॉटन आणि खादी मिक्स असं कापडाचे तुम्हाला टॉवेल इथे मिळतील. नाईस, कपडा छान आहे मुळात. चला अजून जाऊयात पुढे, मी तुम्हाला दाखवते काय काय मिळेल. सो आता ही कुर्ती आहे माझ्या हातात आणि ही 300 रुपयाला इकडे. दिस इज नाईस. हा आतमध्ये थोडं तुम्हाला आतमध्ये कॉटन आहे पण थोडं भरेल का नंतर वॉश केल्यानंतर. सो हे 300 रुपयाला कलर घ्या, पैसा डबल. सो हे तुम्हाला 300 रुपयाला आहे आणि 350 ला कुर्ता आणि प्लाझो सेट आहे, तो मी तुम्हाला दाखवते. हे माझी साईज आहे. कुर्ती आणि त्याच बरोबर त्याच्यावरचा प्लाझो. ओ नाईस. सो त्याच्यामध्ये सुद्धा सुंदर कलर्स आहेत, कमाल. 100 ला 3 ना. सो हे तुम्हाला 100 ला 3 मिळणार आहे तिकडे. आणि हे छोटे आहेत ते 60 ला 6. कमल ना. सो ज्यांना मोठ्या मक्सची सवय त्यांच्यासाठी मस्त आहे. 100 रुपयाला 3 मिळणार आहे तुम्हाला हे. युजली मॉलमध्ये गेलो ना की 120 किंवा 150 ला 1 असतो. मस्त आहे हे. आणि हा मला कसा दिला तो 100 ला 4. सो हे तुम्हाला 100 ला 4 मिळतात इकडे. नाईस. सो 150 ला छोट्या मुलांसाठी, छोट्या मुलींसाठी असं जंपसूट तुम्हाला मिळणार आहे. आणि वा, कपडा मस्त आहे, सॉफ्ट आहे, सुंदर आहे. काय साईज आहे ही? 8 साल का ना. 8 वर्षाच्या मुलीसाठी आहे. 10 ते 12 वर्षांच्या मुलीसाठीचं जे आहे ते त्यांच्या हातात आहे. चला आता अजून आपण पुढे जाऊयात, बिकॉज खूप मोठं मार्केट आहे, मी एकाच ठिकाणी जास्त वेळ नाही घालवू शकत. चला. सो हे 150 ला तुम्हाला अशी बॅग इथे मिळणार आहे. वा, आणि किती जाड आहे आतमधून पण, कम माल. सो तुम्ही ह्याच्यामध्ये कलर्स आणि साईज बघू शकता. हे तुम्हाला 150 ला मिळणार आहे. ट्रॅव्हल, वन डे रिटर्न ट्रिप साठी उत्तम आहे. मस्त आहे. चला पुढे बघूयात. सो 100 रुपयाला असं गाऊन मिळणार आहे तुम्हाला. घरात घालायचं जे गाऊन असतात ते तुम्हाला 100 रुपयाला इथे मिळणार आहे. आणि ते लोक असेच ओपनमध्ये लावतात. सो तुम्ही आलात की तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल. सध्या लाईट कमी असल्या कारणाने सगळी व्हरायटी मी तुम्हाला दाखवू नाही शकत आहे. चला पुढे जाऊ. सो 150 मध्ये तुम्हाला असे स्वेट शर्ट अवेलेबल आहेत इकडे. आणि छान छान तुम्ही पार्टी वेअरसाठी पण यूज करू शकता असे 150 मध्ये अवेलेबल आहे. हा ब्राऊन वाला बघू ना मला. हा ब्राऊन 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 ये वाला. ओ, सो फुल स्लीव्स मध्ये असे स्वेटशर्ट तुम्हाला इथे अवेलेबल आहे 150 रुपीज मध्ये. सुंदर आहे ना हे. सो हे ऍक्च्युली ह्याच्यावरती कॅप आहे, एक छोटीशी अशी कॅप तुम्हाला मिळणार आहे त्याच्यावर. अशी सुंदर आहे ना हे. 150 ला आहे. ओ नाईस. सो हा तुम्हाला 150 ला इथे मिळणार आहे स्वेटशर्ट. कमाल ना. चला पुढे बघूयात, अजून तुम्हाला दाखवते काय काय. सो अशा पद्धतीची ही जी कुर्ती माझ्या हातात तुम्ही बघताय ही तुम्हाला 150 रुपीजला मिळणार आहे. आणि आत्ता जे मी वॉक थ्रू केलंय कम्प्लीट त्याच्यामध्ये ह्यांचा कपडा मला आवडलाय आणि मला कुर्ताही आवडलाय. त्याचबरोबर त्यांच्याकडे अजून सुंदर कलेक्शन आहे. सो प्लाझो तुम्हाला मिळणार आहे 150 ला. युजली हे 200-250 आसपास असतात, पण हे तुम्हाला 150 ला मंडे मार्केट मीरा रोडला मिळणार आहे. मस्त ना. मुळात हा सेट छान दिसेल हो ना, सुंदर आहे. सो ब्लॅक कलरचा ब्लाऊज, रेडीमेड ब्लाऊज. सो इथे रेडीमेड ब्लाऊज साठी काकूचं शॉप लावतात. काकू साधारण प्राइस रेंज काय आहे? फिक्स रेट आहे का? कम ज्यादा होगा? इसका क्या कॉस्ट आहे? 350 आहेत. 300 पर्यंत ते देतील असं त्यांनी सांगितलंय. सो तुम्ही इथे व्हरायटी बघू शकता. काकी अजूनही त्यांच्याकडे जे व्हरायटीज आहेत ते काढून ठेवत आहेत आणि स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेलच.
सो मुळात हा मार्केट संध्याकाळी 4 नंतर, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत. सो साधारण तुम्ही शॉपिंगसाठी प्लॅन करताय तर 5-6 नंतर या, सो दॅट स्टॉल व्यवस्थित लागलेले असतात आणि तुम्हाला खरेदीसाठी सोयीस्कर पडतो. चला अजून जाऊयात, पुढे बघूयात. सो माझ्या हातात तुम्ही हे दोन असे मग पाहताय आणि त्याच्यावरती झाकण आहे, छान स्ट्रॉ आहे. विचार करू शकता का बरं की कितीला मिळत असेल? बरं, मी तुम्हाला सांगते, 50 रुपयाला एक आहे. हो, सो हे 50 आणि हे 50. सो मस्त आहे ना, घरात एखादं चिमुकलं असेल, चिमुकली असेल, त्यांच्यासाठी म्हणून मस्त आहे. आणि प्लॅस्टिक खूप हार्ड आहे, सो तुम्ही बघू शकता मी प्रेस करते तरी ते आतमध्ये जात नाही आहे. त्याचबरोबर हे झाकण ओपन करून तुम्ही क्लीन करू शकताय व्यवस्थित. मस्त आहे, कमाल आवडलंय मला हे. सो त्याच्यामध्ये पण त्यांच्याकडे व्हरायटी तुम्ही बघू शकता, छोटे सुद्धा आहेत आणि असे मोठे सुद्धा मग्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये सुद्धा आहेत, वेगवेगळ्या कार्टूनमध्ये आहे. सो मिकीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे आहे. वा, कमाल आहे, म्हणजे मला हे गिफ्टिंग ऑप्शन भारी वाटतंय. दिस इज प्रिटी, दिस इज व्हेरी क्यूट. सो मी आता इथे, मला एक साईडला शॉप दिसलंय छोटंसं, तर तिथे लेस विकतात. हे जे ड्रेसवरती किंवा ब्लाऊजवरती, साड्यांवरती आपण डिझाईन करण्यासाठी म्हणून यूज करतो, असे तुम्हाला खूप सारे लेस इथे ओपनमध्ये दिसतील. तर 10 रुपयांपासून तुम्हाला इथे लेस अवेलेबल आहे. खूप सुंदर कलेक्शन आहे. मुळात तुम्ही जो कलर तुम्हाला हवा आहे तो कलर तुम्ही इथे डिसाईड करून या आणि ते प्रॉपर मीटरच्या हिशोबाने तुम्हाला प्रॉपर छोटी लेस आहे, मोठी लेस आहे, परत आपण कंबरपट्टा म्हणून वापरू शकतो असे सुद्धा मोठे मोठे लेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. चलो अजून बघूया. सो 100 रुपयाला असं ऑक्सिडाइज सेट तुम्हाला मिळेल. चोकर आहे आणि इयरिंग्स आहे, त्याचमध्ये खूप व्हरायटी आहे. इथे खालती बघू शकता तुम्ही, ते सुंदर सुंदर व्हरायटी पाहायला मिळते. हे पण कितीला दादा? 100 ना, 100 रुपयाला, 100-150 अशा रेंजमध्ये त्यांच्याकडे असे ऑक्सिडाइज. हे सध्या मी चोकर दाखवते, त्यांच्याकडे लॉंगमध्ये पण आहे. सो हे बघा, इथे लॉंगमध्ये ठेवलेलं आहे. वाव, सो खूप सुंदर असे इयरिंग्स माझ्या हातात आलेले आहेत. सुंदर आहेत ना हे, मला खूप आवडलेत आणि मुळात हलके आहेत. दादा हे कितने काय? 100 रुपयाला आहे. मला आवडलंय हे, मस्त. सो असं इथे त्यांच्याकडे ठेवलेले आहेत सेट. सो तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे ऑक्सिडाइज मध्ये सगळं काही अवेलेबल आहे. सो वन पीस वरती लावायचे जे बेल्ट असतात ते बेल्ट इथे आहेत आणि ते फक्त 100 रुपयाला आहेत. मी स्वतः एक बेल्ट घेतलं होतं एका मार्केटमधून, ते मी 200 रुपयाला घेतले आहे. त्यामुळे मला असं फील होतं की मी इथे का नाही आले ते खरेदी करायला. बरं, मी तुम्हाला एक त्यातलं दाखवते. सो हे असे बेल्ट येतात आणि हे तुम्ही वन पीस वरती यूज करू शकता. ते किती स्ट्रेचेबल असतात बघा. त्याचबरोबर तुम्हाला इथे गोल्डन मध्ये पण आहे, त्याचबरोबर पर्ल मध्ये इथे अवेलेबल आहे, सिल्वर मध्ये आहे. वा, सो हे 100 रुपयाला आहे. मस्त ना, मुळात मंडे मार्केट पैसा वसूल खरेदीसाठी परफेक्ट आहे असं मी म्हणेन. सो असे जॅकेट्स अवेलेबल आहेत यांच्याकडे, हे 300 रुपयाला इथे तुम्हाला मिळणार आहे. हा पण बघू प्राईस, कोई भी लो 300. इथे कोणताही तुम्ही जॅकेट घ्या, 300 रुपयाला मिळणार आहे तुम्हाला. मुळात मुंबईत एवढी थंडी नसते, बट स्टील आपण विंटर्समध्ये प्लॅन करतो ना आउटिंगसाठी, सो तेव्हा तुम्ही हे यूज करू शकता. सुंदर आहेत हे, तुम्ही बघू शकता इथे खूप असा ढीग लावलेला आहे त्यांनी. सो तुम्ही आलात की तुम्हाला अशी शोध मोहीम आहे तुमच्या आवडीचं मिळण्यासाठी म्हणून. बेस्ट आहे 300 रुपयाला. तर आता मी आहे मार्केटच्या अगदी सेंटरला. येस, तर अंबर वडापाव हा इथला मेन लँडमार्क आहे. बरं, अजून लँडमार्क सांगते जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. रुपाली साडीज म्हणून इथलं खूप फेमस साड्यांचं शॉप आहे. तर हे माझं पहिलं लँडमार्क आहे आणि तुम्ही त्याला लागून जी लेन आहे ना त्याकडे फक्त बघा, म्हणजे केवढी गर्दी आहे. त्याचबरोबर माझ्या बॅकहँड साईडला तुम्ही बघू शकता फुल ऑन गर्दी आहे स्ट्रीटवरती. आणि माझ्या राईट हँड आणि लेफ्ट हँड साईडला, दोन्ही साईडला मार्केट भरतो. त्याचबरोबर माझ्या अपोजिट साईडला अंबरचा वडापाव ही लेन आहे. खरं तर इथला खूप मेन लँडमार्क आहे. असं तुम्ही कोणालाही विचारत आलात आणि मंडे बाजार कोणालाही विचारलं तर तुम्हाला इझिली ते सांगतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमी वेळात खूप जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ पैसा वसूल होता की नाही याची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली, त्याचबरोबर मी अजून कोणते आठवडे बाजार कव्हर करावेत हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. हा कम्प्लीट व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पाहत रहा लोकमत सखी.